नमस्कार विद्यार्थी मित्रोहो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण भूतकाळ म्हणजे काय पाहिले आता आपण पूर्ण भूतकाळमधील वाक्य इंग्रजीमध्ये कशा प्रकारे करतात ते पाहू त्यासाठी त्याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच वित्री प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅड प्लसी प्लस ऑब्जेक्ट प्लस या सूत्राचा वापर करून आपण पूर्ण भूतकाळमधील कोणतीही वाक्य इंग्रजीमध्ये सहज सोप्या पद्धतीने दे करू शकतो आता आपण एक इंग्रजीमध्ये सब्जेक्टचा चार्ट पाहू त्यामध्ये एखादे क्रियापद वापरून पाहू व त्या आधारे वाक्य कशा प्रकारे इंग्रजीमध्ये होते ते पाहू सिंग्युलर प्युलर यामध्ये आपण प्ले ही क्रियापद वापरून पाहू हमें तो बगाकर आवाज़ जिस शुरू रूप में प्ले प्लेज़ जिस रूप प्ले पहला सब्जेक्ट में जिस आय तानातर हेड तंदे तान क्रिया वर्त इस रूप में प्लेड आय हेड प्लेड तानातर वी हेड प्लेड यू हेड प्लेड You had played, he had played, she had played, it had played. आणि लास्ट म्हणजेच दे हॅड प्लेड हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे यावरून आपण वाकिंगमध्ये सहज सोप्या पद्धतीने दे करू शकतो त्यानंतर पूर्ण भूतकाळमधील कशा प्रकारे करतात ते पाहू उदाहरणार्थ एक वाक्य पाहू टीम इंडियाने मॅच जिंकलेली होती टीम इंडियाने मॅच जिंकलेली होती यामध्ये पहा टीम इंडिया हा करता आहे त्यानंतर मॅच हे कर्म व जिंकलेली होती हे क्रियापद आता आपण या सूत्राचा वापर करून हे वाक्य इंग्रजीमध्ये कसे ते पाहू पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजेच करता म्हणजेच टीम इंडिया त्यानंतर हॅड घ्यावे त्यानंतर क्रिया क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच ते जिंकलेली म्हणजेच विन विनचं तिसरं रूप वॉन झ्युटी ऑब्जेक्ट द मॅच वाक्य असे झाले बघा टीम इंडिया हॅड वॉन द मॅच त्यानंतर आपण अजून एक वाक्य पाहू रियाज ने पेपर वाचलेला होता रियाज रियाजने पेपर वाचलेला होता यामध्ये पहा रियाजने हा करता आहे त्यानंतर पेपर हे कर्म वाचलेला होता हे क्रियापद हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये या सूत्राचा वापर करून करू पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजेच रियाज त्यानंतर हॅड त्यानंतर क्रियापदाचे तिसरं रूप म्हणजेच रीडचं तिसरं रूप रीडच येतं रीड व शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच व paper. Riaz had read a paper. Okay friends, we stop here. Remaining part we will learn in next video.